हॅलो बच्चो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 जो सायन्सचा लेसन आहे, थर्ड, फोर्स अँड प्रेशर, हा जो लेसन आहे त्या लेसनवरील जी एक्सरसाइज आहे, म्हणजे क्वेश्चन आन्सर जे आहे ते आपण इथे बघणार आहोत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, राईट प्रॉपर वर्ड इन द ब्लँक स्पेस. प्रॉपर वर्ड लिहायचा आहे, इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये आन्सर दिलेला आहे, त्यातील जे परफेक्ट आन्सर आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे. फर्स्ट आहे द SI युनिट ऑफ फोर्स इज, आन्सर येतं आपलं न्यूटन. सेकंड आहे द एअर प्रेशर ऑन अवर बॉडी इज इक्वल टू डायडॅश प्रेशर, आणि त्याचं आन्सर आहे ॲटमॉस्फेरिक. थर्ड आहे फॉर अ गिवन ऑब्जेक्ट द पॉइंट फोर्स इज लिक्विड ऑफ डिफरंट डायडॅश इज डायडॅश, आणि त्याचं आन्सर आहे बघा एरिया. आपण इथे एरिया लिहिणार आहोत, एरिया इज पुढे डिफरंट, एरिया इज डिफरंट, अगोदर एरिया नंतर डिफरंट, लक्षात आलंय. आणि डी नंबर आहे खाली द SI युनिट ऑफ प्रेशर इज, SI युनिट प्रेशर इज आन्सर आपलं येतं N/m² 2. ठीक आहे, हे आपलं आन्सर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे मेक द मॅच म्हटलेला आहे, तर ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे. तर फर्स्ट आहे फ्लुइड, त्याचा आन्सर काय येतं फ्लुइडचं बघा ई नंबर, सेम प्रेशर इन ऑल डायरेक्शन्स. सेकंड आहे ब्लंट नाईफ, त्याचं आन्सर येतं डी नंबर, लोअर प्रेशर. थर्ड आहे शार्प निडल, त्याचं आन्सर आहे हायर प्रेशर. फोर आहे रिलेटिव्ह डेन्सिटी, त्याचं आन्सर येतं फोर नंबरचं बघा सी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि फाईव्ह नंबर आहे हेक्टो पास्कल, त्याचं आन्सर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, तर इथे खाली त्याची आन्सर दिलेली आहेत. थर्ड नंबरचं क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. त्यातील फर्स्ट आहे बघा अ प्लास्टिक क्यूब इज रिलीज इन वॉटर विल सिंक ऑर कम टू द सरफेस ऑफ वॉटर, आणि त्याचं आन्सर बघा इथे स्क्रीनवर दिलेलं आहे अ प्लास्टिक क्यूब विल रिलीज इन वॉटर डिस्पोजल वॉटर इफ द वेट ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय इट इज फर्स्ट मोर दॅट इट ओन वेट then the plastic cube will rise up in the water and will float over water surface. ठीक आहे, खाली देखील आपले आन्सर आहे, काही पॉईंटमध्ये थ्री पॉईंटमध्ये आन्सर आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर ते आन्सर दिसत आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा why do the load carrying heavy vehicles have large number of व्हील्स, आणि त्याचं आन्सर बघा इथे दिलेलं आहे इफ द लोड कॅरिंग हेवी व्हेकल्स हॅव लार्ज नंबर ऑफ व्हील्स देन द लोड ऑफ द व्हेकल गेट्स डिस्ट्रीब्यूट ओव्हर अ लार्ज सरफेस एरिया अँड ॲज वी नो पी इज इक्वल टू एफ ऑफ ऑन ए, एक्झाम्पल मोर एरिया आणि लेस प्रेशर. ठीक आहे, द रिसुलंट प्रेशर्स acting on the wheels is less producing less friction between the wheels than road, thus the vehicles runs over the road easily. Third number cha question hai how much pressure do we carry on our heads, why don't we feel it, that's answer tumhi ite baghu shakta screen var. We carry a load of 1 atmospheric pressure over our head, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची इथं फॉर्म्युला दिलेला आहे इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, 1 atmospheric प्रेशर इज इक्वल टू प्रेशर ड्यू टू एअर सराउंडिंग अस इज इक्वल टू 101 × 10³ PA. PA म्हणजे पास्कल. आणि खाली आन्सर बघा इथे दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4 आहे बघा व्हाय डज इट हॅपन. त्यातील फर्स्ट आहे अ शिप डिप्स टू अ लार्जर डेप्थ इन फ्रेश वॉटर ॲज कम्पेअर टू मरीन वॉटर, आणि त्यांचं आन्सर बघा इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. ठीक आहे,
सेकंड आहे फ्रूट्स कॅन इझिली बी कट विथ द शार्प नाईफ. त्याचं देखील आन्सर इथे बघा तुम्ही स्क्रीनवर. फॉर कटिंग अ फ्रूट विथ नाईफ वी पुट नाईफ ओव्हर फ्रूट. इफ द नाईफ इज शार्प देन द एरिया ऑफ फ्रूट इज कॉन्टॅक्ट विथ एज ऑफ नाईफ इज लेस. हेन द प्रेशर क्रिएटेड बाय नाईफ ऑन द फ्रूट इज मूव विच मेक इट इझियर टू कट. पी इज इक्वल टू एफ अपॉन एफ, म्हणजे लेस एरिया मोर प्रेशर. ठीक आहे. सी नंबरचा आहे द वॉल ऑफ अ डॅम इज ब्रॉड ॲज इट्स बेस. आणि त्याचा आन्सर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर. डॅम्स आर मेड बॉर्डर ॲट द बेस दॅन ॲट द टॉप टू स्टँड द प्रेशर ऑफ वॉटर बिहाइंड इट. ॲज द प्रेशर इज ग्रेटेस्ट ॲट द बॉटम द डॅम मस्ट बी मेड थिकेस्ट ॲट इट्स बेस. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे डी नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा. इफ अ स्टेशनरी बस सडनली स्पीड ऑफ पॅसेंजर आर थ्रोन इन द बॅकवर्ड डायरेक्शन. आणि त्याचा आन्सर बघा. व्हेन अ बस ऑर ट्रेन स्टँड सडनली द पॅसेंजर्स सिटिंग इन साईड टेंड टू फॉल बॅकवर्ड दिस इज सो बिकॉज द लोअर पार्ट ऑफ हिज बॉडी स्टार्ट्स मूव्हिंग विथ द बस टू ट्रेन बट द अप्पर पार्ट टायर्स टू रिमेन ॲट रेस्ट ड्यू टू इंट्रिया ऑफ रेस. पुढे बघा क्वेश्चन नंबर 5 आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. इथे टेबल दिलेला आहे तो कम्प्लीट करायचा आहे. मास व्हॅल्यूम आणि डेन्सिटी. तर मास किती आहे 350 आहे. त्याचं व्हॉल्यूम काय येईल 175 आणि त्याचं डेन्सिटी येईल 2 kg m^3. आणि इथे बघा व्हॉल्यूम दिलेलं आहे 190 तर त्याचा मास इथे काढायचा आहे आपल्याला. त्याचा मास येतो 160 kg आणि डेन्सिटी येते 4. ठीक आहे. बी नंबरचा आहे डेन्सिटी ऑफ मेटल डेन्सिटी ऑफ वॉटर आणि रिलेटिव्ह डेन्सिटी. तर हा जो चार्ट आहे त्याचा आन्सर बघा इथे दिलेला आहे. नंतर सी नंबरचा जो चार्ट आहे तो चार्ट देखील इथे दिलेला आहे स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 6 आहे. द डेन्सिटी ऑफ अ मेटल इज 10.8 × 3 kg m^3. फाइंड द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द मेटल. रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे मेटलची. तर डेन्सिटी जी काढायची आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे बघा. डेन्सिटी ऑफ मेटल इज इक्वल टू 10.8 × 10.8 × 3. हे आपण इथे मल्टिप्लिकेशन करणार आहोत. अँड डेन्सिटी ऑफ वॉटर, वॉटरची डेन्सिटी 1 × 10³ kg m^3. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ मेटल आणि डेन्सिटी ऑफ वॉटर. आणि याचं डिवायडेशन आपल्याला करायचं आहे. तर त्याचं आन्सर बघा इथे. ऑन पुटिंग द व्हॅल्यूज रिलेटिव्ह डेन्सिटी 10 × 8 × 10³ आणि 10³ इज इक्वल टू 10.8 कारण हे इथे डिवाइड होते दोन्ही. क्वेश्चन नंबर 7 आहे. व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट इज 20 cm³ अँड द मास इज 50 g. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1 g/cm³. विल द ऑब्जेक्ट फ्लोट ऑन वॉटर ऑर सिंक इन वॉटर. आपण हे देखील याच पद्धतीने काढणार आहोत. डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे तो देखील क्वेश्चन ह्याचाच आहे. आपल्याला डेन्सिटी याच्यामध्ये काढायचे. डिस्प्ले द बॉक्स, डेन्सिटी ऑफ बॉक्स काढायची आहे. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर त्याचा आन्सर आहे. ते त्याचं डेन्सिटी ऑफ बॉक्स आहे. त्याचा फॉर्म्युला m/f. एम किती आहे 500 m आणि व्ही काय आहे 350. म्हणजे तर डिवायडेशन केलं तर 10/7 g. ठीक आहे. त्यानंतर पुढे व्हॉल्यूम ऑफ वॉटर डिस्प्लेस
इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बॉक्स 350 सेंटीमीटर अँड मास ऑफ डिस्प्लेस वॉटर व्हॉल्यूम ऑफ वॉटर अँड डेन्सिटी अँड 350 × 1 म्हणजे 350 ग्राम. अँसर लिहायचं आहे द बॉक्स विल सिंक इन द वॉटर अँड मास ऑफ वॉटर डिस्प्लेस बाय बॉक्स इज 350 ग्रॅम. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा जो लेसन नंबर 3 जो आहे फोर्स अँड प्रेशर याची क्वेश्चन आन्सर तिथे बघितलेली आहेत. आय होप ते तुम्हाला नक्की समजले असतील. हा व्हिडिओ जर समजला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.